Okay, today we will see numericals on condenser. We have seen all three parts of condenser. Today we will see numericals. याच्यावरती डेफिनेटली एक न्यूमरिकल आणि एक किंवा दोन थेरी बीट असतील. जसं मी काल सांगितलं की सातवा किंवा आठवा क्वेश्चन मध्ये ए थेरी असेल, बी न्यूमरिकल असेल कंडेन्सर बरोबर, किंवा दोन्ही थेरी असतील, किंवा किंवा सोडा ए ए थेरी बी न्यूमरिकल आणि राईट अँड नोट ऑन जो शेवटचा क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये एखादा थेरी बीट, यासह तुम्हाला हा चॅप्टर 18 ते 20 मार्क्स देऊ शकतो. Okay, so today we will see some numericals and numericals of this chapter is also very easy. The following observations were taken during a test on surface condenser. Vacuum in condenser is 71.5 cm of Hg. Barometric reading or barometric pressure is 76.5 cm of Hg. Temperature in condenser is 32°C. Hot well temperature 30°C. Cooling water circulated 48,000 kg/h. Inlet and outlet temperature of cooling water 14°C and 28°C. Condensate collected 1500 kg/h. ते बाहेर काढलं, बाहेर हो हो फाईन. The mass of air in kg per meter cube of condenser 1. The dryness fraction of steam entering the condenser and the vacuum efficiency. आपल्याला तीन गोष्टी काढायच्या आहेत. कुठल्या? The mass of air, dryness fraction of steam entering the condenser and vacuum efficiency. Okay. आता आधी आपण एक मिनिट आपल्याला काढायचं आहे मास ऑफ एअर. साठी आपल्याकडे एक सिंपल इक्वेशन आहे, आयडियल गॅस इक्वेशन, पीव्ही इक्वल्स टू आरटी. आता आपल्याला विचारलं काय, पर मीटर क्यूब ऑफ कंडेन्सर व्हॉल्यूम, पर मीटर क्यूब म्हणजे युनिट व्हॉल्यूमला मास काढायचा आहे, म्हणजे व्ही पीव्ही इक्वल्स टू एम आरटी, एम इक्वल्स टू पीव्ही अपॉन आरटी. आपल्याला काढायचं प्रेशर, बाकी सगळं दिलेलं आहे, व्हॉल्यूम युनिट व्हॉल्यूम घ्यायचं आहे वन, आर गॅस कॉन्स्टंट असतो, टेम्परेचर कंडेन्सरचे दिलेले 32°C. आपल्याला काढायचंय मास ऑफ एअर, त्यासाठी आपल्याला लागेल प्रेशर ऑफ एअर. प्रेशर ऑफ एअर कुठून भेटेल आपल्याला? डाल्टन्स इक्वेशन मधून. डाल्टन्स लॉ काय सांगतो की टोटल प्रेशर इक्वल्स टू पी ए प्लस पी एस, पी टी इक्वल्स टू हा एस इकडे गेला, पी ए प्लस पी एस, पी ए म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ एअर, पी एस म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम. बरोबर, आपल्याला एअरचं प्रेशर काढायचं आहे, त्यासाठी आपल्याला पीटी आणि पीएस माहित पाहिजे. टोटल कंडेन्सर प्रेशर मधून स्टीमचं प्रेशर असेल तर एअरचं प्रेशर मिळेल. आता टोटल कंडेन्सरचं प्रेशर म्हणजे द ऍब्सोल्युट प्रेशर ऑफ कंडेन्सर, बघा कंडेन्सर मध्ये व्हॅक्युम किती आहे 71.5 आणि बाहेरचं प्रेशर किती 76.5, म्हणजे ऍब्सोल्युट प्रेशर किती असेल कंडेन्सरचं हे मायनस आहे, आपण बघा पाहिलेलं बरोबर 76.5 मायनस 71.5. आता हे कशासाठी केलं असेल बघा, ते सांगतो 0.01359 काय मल्टिप्लाय केलं, कारण आपल्याला हे प्रेशर बार मध्ये पाहिजे, पण सध्या हे प्रेशर सेंटीमीटर ऑफ एजी मध्ये दिलेलं आहे. आता बघा प्रेशर म्हणजे काय असतं, पी इक्वल्स टू रोजी एच, म्हणजे मला आधी सांगितलेलं, आता आपण मर्क्युरी ने मेजर करतो बघा प्रेशर, म्हणजे जेव्हा प्रेशर कसं करतो आपण रो जी एच, रो म्हणजे काय स्पेसिफिक सॉरी डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, जी म्हणजे ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि एच म्हणजे मर्क्युरीने किती राईज झाली. तर इथं मर्क्युरीने किती राईज झाली 76.5 किंवा 71.5, म्हणजे मर्क्युरी जर 71.5 cm वर गेली त्याचा अर्थ प्रेशर किती आहे, तिथे 70.1 ठेवून द्यायचा आणि कॅल्क्युलेट करायचं तेवढं प्रेशर पास्कल मध्ये, हे पास्कल मध्ये मिळतं बरं का, पी इक्वल्स टू रो जी एच. क्लिअर, आता जर सेंटीमीटर सेंटीमीटर मध्ये ठेवायचे तर किती प्रेशर पास्कल मध्ये प्रेशर येईल आपण कॅल्क्युलेट करतो, तर
13500 हे काय डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. आता मर्क्युरीने मेजर केलं म्हणून मर्क्युरीची डेन्सिटी, आपण जर दुसरं पाण्याने वॉटरने मेजर केलं तर वॉटरची डेन्सिटी घ्यायची असते. जो काही लिक्विड यूज करून आपण प्रेशर मेजर करू त्याची डेन्सिटी. इथं मर्क्युरी दिलेली आहे म्हणून मर्क्युरीची 9.81 × H. आता एक बार म्हणजे काय असतं 10^5 पास्कल. आपल्याला हे पास्कल मध्ये मिळणार आहे, आपल्याला बार मध्ये कन्वर्ट करायचं. तर एक पास्कल म्हणजे काय, हा 10^5 इकडे जाईल, 10^-5. समजलं बरोबर? म्हणजे आता हे प्रेशरला जर आपल्याला बार मध्ये लिहायचे तर त्याला आपण 10^-5 ने मल्टिप्लाय करू तेव्हा हे बार मध्ये येईल. बरोबर? समजलं? आता हे 1 cm मध्ये लिहिले आहे, त्याला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100 ने डिवाइड केला. क्लिअर? आणि हा 10^5 इकडे आला. समजलं? आता मिळेल आपल्याला P = 0.1359 H हा फॉर्म्युला. H जर तुम्ही सेंटीमीटर मध्ये ठेवला आणि त्याला जर यांना मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला प्रेशर बार मध्ये मिळेल, कारण बार आणि 3 cm आपण दोन्ही साठी कन्वर्जन केलेली आहे. बरोबर? सेंटीमीटर साठी इथे तुम्ही सेंटीमीटरची व्हॅल्यू ठेवली आणि त्याला जर यांना मल्टिप्लाय केलं तुम्हाला प्रेशर बार मध्ये मिळेल. समजलं? आता हे सेंटीमीटर मध्ये याला यांना मल्टिप्लाय केलं 0.135 ना, जे काय प्रेशर मिळेल ते बार मध्ये मिळेल. हे इम्पॉर्टंट टर्म तुम्हाला समजण्यासाठी बुक मध्ये नाहीये पण सांगितले. बरोबर? आता एअरचा प्रेशर किती झाला 0.068 bar. ओके, आता काढायचं आपल्याला स्टीमचं प्रेशर. आता कंडेन्सर मध्ये टेम्परेचर किती आहे 32. आता कंडेन्सरचं काम काय आहे, स्टीमला लिक्विड वॉटर मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे कंडेन्सेशन होणार. तर 32 degree Celsius वॉटर कधी कंडेन्स होईल, जेव्हा त्याचं प्रेशर एवढं असेल, सॅच्युरेशन प्रेशर. हे कुठून मिळेल, स्टीम टेबल वरून. स्टीम टेबल मध्ये 32 degree Celsius समोर जे प्रेशर आहे ते त्याचं सॅच्युरेशन प्रेशर आहे. म्हणजे 32 degree Celsius जर कंडेन्सेशन सुरू व्हायचं असेल तर तेव्हा स्टीमचं प्रेशर 0.0485 bar पाहिजे, तरच त्याचं कंडेन्सेशन स्टार्ट होईल. समजलं? अदरवाइज तिथं स्टीम कंडेन्स होणार नाही. ते 32 degree Celsius समोर स्टीम टेबल मध्ये जे प्रेशर आहे ते आहे 0.0485 bar. ते झालं सॅच्युरेशन प्रेशर म्हणजे पीएस. तुम्ही पी आहे का, ते झालं पीएस. टोटल प्रेशर किती काढला, किती आहे कंडेन्सरचं 0.068 bar. त्यातून स्टीमचं प्रेशर मायनस केलं, हे आलं एअरचं पार्शियल प्रेशर. समजलं? घरी एकदा परत वाचत मला अजून कळून जाईल. आता आपली मास ऑफ एअर काढायचं आहे, सगळ्या गोष्टी माहित होत्या, प्रेशर माहित नव्हतं. प्रेशर माहित झालं 0.0195 bar. आता बार याला पास्कल मध्ये कन्वर्ट केले 10^5. जेव्हा हे पास्कल मध्ये घेतो तेव्हा जूल पर केजी मध्ये, जेव्हा हा किलो पास्कल मध्ये तेव्हा हा किलो जूल पर केजी मध्ये. या ठिकाणी आम्ही खूप वेळ सांगितले मास ऑफ एअर किती आला 0.02 kg/m³. समजलं? हे झालं पहिलं. आता हा फॉर्म्युला आपल्याला काय काढायचंय, आपल्याला काढायचं आहे ड्रायनेस फ्रॅक्शन. हे याला आता इकडे बघा, मी याला इकडे पाठवलं आणि याला इकडे पाठवलं. हे हा फॉर्म्युला पुढच्या ह्याच्या चांगला क्लिक होईल तुम्हाला, तुम्हाला सांगतो मी. हा एक मिनिट, हे आपलं कंडेन्सर आहे, कंडेन्सर मध्ये स्टीम आली आणि इथे कुलिंग वॉटर आत येतं, कुलिंग वॉटर बाहेर जातं. स्टीम त्याची हीट याला देत आहे म्हणजे स्टीमची एन्थाल्पी आणि कंडेन्स झालेल्या वॉटरची एन्थाल्पी हे जर तुम्ही याचा डिफरन्स घेतला तर एवढी हीट त्यांना लूज केली. बरोबर? याची हा जेव्हा एवढ्या एन्थाल्पी पर्यंत येतो त्याच्यातल्या दोघांचा डिफरन्स म्हणजे एवढी हीट त्यानं लूज केली. किती हीट लूज केली त्यानं, ही स्टीमची एन्थाल्पी मायनस कंडेन्सरची एन्थाल्पी, कंडेन्सरच्या आतली एवढी हीट त्यानं लूज केली. मास ऑफ स्टीमने मल्टिप्लाय तर टोटल हीट येईल. आता ही हीट कोण घेईल, कुलिंग वॉटर. कुलिंग वॉटर किती सर्क्युलेट केला, MW. त्याची स्पेसिफिकिटी एवढी, त्याचं टेम्परेचर किती किती इथं त्याच्या टेम्परेचर एवढं होतं इथं वाढलं, हे मायनस हे, म्हणजे एवढी हीट कुलिंग वॉटरने गेन केली. बरोबर? समजलं? तोच फॉर्म्युला हा वर्क आहे. मास ऑफ वॉटर CP × T म्हणजे टी वॉटर आउटलेट माइनस टी वॉटर इनलेट. हे काय झालं, इकडे गेलं तर हीट टेकन बाय वॉटर आणि हे इकडे टेकलं तर हीट रिमूव्ह इन द स्टीम. हा झाला सॉरी कंडेन्सर. हे झाला सी ची एन्थाल्पी,
आणि झालं त्या कंडेन्सर म्हणजे वाटर ची एन्थाल्पी. दोघांचा डिफरन्स म्हणजे एवढी त्यांना लूज केली. आता ही जी एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे त्या सगळ्या स्टीम टेबल कंडेन्सर प्रेशरला घ्यायला पाहिजे, कारण कंडेन्सर प्रेशरला सगळं होत आहे. कंडेन्सरचं प्रेशर किती? 0.06 bar. आता 0.06 bar ला एच एफ ची व्हॅल्यू घ्यायची आणि एच एफ ची व्हॅल्यू आली ती आली एवढी, बरोबर. आणि याची एन्थाल्पी कशी मिळेल? 4.187 ला राऊंड फिगर 4.2 दिलं. आणि वॉटरची टेम्परेचर किती? 30 degree आपली वरती दिलेली आहे गिवन मध्ये. एवढी एन्थाल्पी कंडेन्सर मध्ये वॉटरची आहे आणि एवढी स्टीमची आहे. दोघांचा डिफरन्स हे 4.187 च्या ऐवजी 4.2 राऊंड फिगर केलं. 4.187 म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि 28 आउटलेट वॉटरचं टेम्परेचर, 14 इनलेट वॉटरचं टेम्परेचर. तर हे कॅल्क्युलेशन केलं तर आपली मिळते 0.77 grams. समजलं? असं व्हॅक्युम इफिशियन्सी काय असते? ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर मायनस टोटल प्रेशर अपॉन ऍटमॉस्फेरिक प्रेशर मायनस सॅच्युरेशन स्टीमचे प्रेशर. तर 76.5 - 5, 76.5 - 3.5. आता 3.5 कुठून कसं काढलं तर ते सांगतो. 3.5 आता हे बघा, सॅच्युरेशन स्टीमचं प्रेशर किती आलं? 0.048 bar. पण आपल्याला ते सेंटीमीटर मध्ये पाहिजे, बरोबर. हे प्रेशर किती आलं? 0.048 bar. आपल्याला ते सेंटीमीटर पाहिजे. त्याला जर आपण यानं डिवाइड केलं 0.013 bar, ते प्रेशर आपल्याला सेंटीमीटर ऑफ एजी मध्ये मिळेल. जसं सेंटीमीटरला यानं मल्टिप्लाय केलं की बार मिळतं, तसं बारला यानं डिवाइड केलं की सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी मिळतं. या 0.0485 ला जर 0.0159 ने डिवाइड केलं तर सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी येते एच जी, ते 3.56 येते. व्हॅक्युमची इफिशियन्सी आली 90. समजलं? याच्या व्यतिरिक्त एक्झाम न्यूमेरिकल म्हणून काहीच नाही, फक्त समजून घ्या. आता दुसरा न्यूमेरिकल पाहू. द फॉलोइंग ऑब्झर्वेशन रेकॉर्डेड ड्युरिंग अ टेस्ट ऑन स्टीम कंडेन्सर. बॅरोमेट्रिक प्रेशर किती? 76.5 cm ऑफ एच जी. कंडेन्सर व्हॅक्युम 71 cm ऑफ एच जी. मेन कंडेन्सर टेम्परेचर 35 degrees Celsius. टेम्परेचर ऑफ हॉट वेल, हॉट वेल म्हणजे कंडेन्सर नंतर जे कंडेन्स केलेले वॉटर जे जमा होतं ते हॉट वेल, ते किती? 28 degrees Celsius. कंडेन्सर कलेक्टेड 2000 kg per hour. क्वांटिटी ऑफ कुलिंग वॉटर सर्क्युलेटेड 60,000 kg per hour. टेम्परेचर ऑफ कुलिंग वॉटर एट इनलेट अँड आउटलेट 8 degrees Celsius and 24 degrees Celsius. द व्हॅक्युम करेक्टेड टू स्टँडर्ड बॅरोमेट्रिक रीडिंग, म्हणजे करेक्टेड व्हॅक्युम काढायचा आहे स्टँडर्ड बॅरोमेट्रिक प्रेशरला. द व्हॅक्युम इफिशियन्सी ऑफ कंडेन्सर अंडर कुलिंग ऑफ कंडेन्सेट, कंडेन्सर इफिशियन्सी, क्वालिटी ऑफ स्टीम एंटरिंग कंडेन्सर म्हणजे स्टीमचे ड्रायनेस फ्रॅक्शन, मास ऑफ रेफ्रिजरंट पर मीटर क्यूब ऑफ कंडेन्सर व्हॉल्यूम पर केजी ऑफ अनकंडेन्स स्टीम, हे काय असते? खूप उपम करेक्टेड व्हॅक्युम काय? आता इथं बॅरोमेट्रिक प्रेशर किती? 76.5. पण स्टँडर्ड बॅरोमेट्रिक किती आहे? 76. याचा इफेक्ट निगलेट करण्यासाठी आपण कालच मागच पाहिलेली करेक्टेड 76 - ऍब्सोल्यूट प्रेशर ऑफ कंडेन्सर. ऍब्सोल्यूट म्हणजे कंडेन्सरच्या वेळेस ऍटमॉस्फिअरच्या बाहेर जे प्रेशर होतं त्यातून व्हॅक्युमचं प्रेशर मायनस करायचं. 76.5 कंडेन्सरच्या बाहेर व्हॅक्युम ऍटमॉस्फिअरिक प्रेशर होतं आणि स्टँडर्ड आहे, बरं का? गल्लत करू नका. -71. तर स्टँडर्ड मधून हा डिफरन्स मायनस केला तर येतं करेक्टेड व्हॅक्युम प्रेशर 70.5 cm ऑफ एच जी. व्हॅक्युम इफिशियन्सी काय? ऍटमॉस्फेरिक प्रेशर मायनस टोटल प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर सॅच्युरेशन प्रेशर. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर ही स्टँडर्ड व्हॅल्यू, इथे विसरून घ्यायची. आता जे काय पुढे घ्यायचं हेच घ्यायचं जे दिलेलं आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती दिलेलं? 76.5. आणि टोटल प्रेशर किती आला कंडेन्सरचं? 76.5 - 71, 5.5. ओके. आता स्टीमचं सॅच्युरेशन प्रेशर 35 ला स्टीम कधी कंडेन्स होईल? जेव्हा तिचं प्रेशर एवढं असेल. हे आपल्याला स्टीम टेबल 35 च्या समोर. ओके. आता बघायला यांना डिवाइड केलं का? कारण हे सगळं सेंटीमीटर मध्ये, हा एकच बार मध्ये आला. बारला आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचं तर 0.0135 ने त्यावेळी 4.2 cm ऑफ एच जी. आता याच्यावरून आपण व्हॅक्युमची इफिशियन्सी आरामात काढू शकतो. ते आले 98.2%. समजलं? अंडर कुलिंग, अंडर कुलिंग असते कंडेन्सरचं प्रेशर 35 आहे
पण कंडेन्सर जेव्हा हॉटवेलला म्हणजे इथं जे कंडेन्सर झालेली स्टीम आहे ती कलेक्ट केली असते, तिथून ती बॉयलर सप्लाय होते. तिचं टेम्परेचर किती 20 आहे, म्हणजे ही सॅच्युरेशन लिक्विडला आपण इथं खाली पाठवलं तर टेम्परेचर 28 झालं, म्हणजे आपण किती अंडरकूल केलं, 35 - 28 7 डिग्री मध्ये अंडरकूल झालं. कंडेन्सर इफिशियन्सी वॉटरचं आउटलेट टेम्परेचर मायनस वॉटरचं इनलेट टेम्परेचर, स्टीमचं टेम्परेचर मायनस वॉटरचं इनलेट टेम्परेचर. आता स्टीमचं सॅच्युरेशन टेम्परेचर करस्पॉन्डिंग टू दॅट प्रेशर ते किती, कंडेन्सरचं प्रेशर किती 0.075 bar, या प्रेशरला जे टेम्परेचर टेम्परेचर असेल ते किती 39.9. यात कन्फ्युजन करू नका बरं, म्हणजे वर आपण वेगळ्या याला घेतलं खाली याला घेतलं, आपल्याला या प्रेशरला स्टीमचं सॅच्युरेशन टेम्परेचर पाहिजे बरोबर, ते 39.9. त्याच्यावर आपण कंडेन्सर इफिशियन्सी काढली, ती मिळाली 50.5. समजलं. आता ते काढायचंय मास ऑफ एअर रिक्वायर्ड, सॉरी पहिले काढायचं ड्रायनेस फॅक्टर. हीट लॉस बाय स्टीम इज इक्वल टू हीट गेन बाय वॉटर. हीटनं किती स्टीम स्टीमने किती हीट लॉस केली, ही मायनस ही, हिचं टेम्परेचर आपल्याला माहित आहे 28 जे आपण हॉटवेल मध्ये जमा केलेलं आहे. त्याची एन्थाल्पी कंडेन्सर प्रेशरला घ्यायचं, कंडेन्सरचं प्रेशर दिलेलं आहे 0.7 bar आणि त्याच्यात स्टीम टेम्परेचर काढल्या मिळाला 0.7. मी तुम्हाला इथं समजून सांगतोय, तुम्ही घरी स्वतःचा पेन रूम सॉल्व्ह करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येईल. जर कुठं आडलं तर मला मेसेज करा. आता पार्शल प्रेशर ऑफ एअर टोटल कंडेन्सर प्रेशर मायनस स्टीमचे सॅच्युरेशन प्रेशर ते आलं एवढं, त्याच्यावर आपल्याला मास ऑफ एअर काढता येईल पर मीटर मीटर क्यूब. त्याची कंडेन्सरचं टेम्परेचर फर्स्ट क्यूबिक मध्ये कन्वर्ट केलं ते आलं एवढं. जो आता आपल्याला हे 1 kg एअर चालू आहे, आता आपल्याला पर अनकंडेन्स स्टीम काढायचं आहे आणि 1 kg अनकंडेन्स स्टीमचा स्पेसिफिक व्हॉल्यूम किती आहे, 35 डिग्रीला VS किती आहे 25.25. 35 डिग्रीला जी स्टीम असेल त्याचा स्पेसिफिक व्हॉल्यूम बरोबर, म्हणजे जो मास ऑफ एअर आलेला आहे एवढा, जो व्हॉल्यूम पर 1 m³ कंडेन्सरच्या व्हॉल्यूम साठी किती एअर लागणार एवढी बरोबर. आणि आपल्याला काढायचं आहे की एका मीटर क्यूब अनसॅच्युरेटेड स्टीमच्या व्हॉल्यूमला किती एअर लागणार हे त्याचं प्रेशर इंटू हा तो व्हॉल्यूम सॅच्युरेशन व्हॉल्यूम, हा अनकंडेन्स स्टीमचा व्हॉल्यूम आहे, हा 10^5 ज्याला 12 ला 5 kg मध्ये करण्यासाठी इकडे लिहिले आहे 28 सांगते तो आला 0.496 kg पर मीटर क्यूब ऑफ अनकंडेन्स्ड स्टीम. समजलं, हे मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवून देतो. त्याच्या हे दोन्ही प्रॉब्लेम एकदा सॉल्व्ह करा, समजून घ्या, आणि काही डाऊट असेल तर मला विचारा. उद्यापासून आपण नवीन चॅप्टर चालू करू. काही डाऊट असेल तर विदाउट हेजिटेशन मला मेसेज करायचा व्हॉट्सअपवरती, मी तुम्हाला क्लिअर करेल. ओके, थँक्यू. उद्या आपण नेक्स्ट चॅप्टर बघू.